तर शामरावरावांच्या माणसाला भेटायला निघालो आहे. 80 वर्ष हा जंगलात राहिला आहे, त्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नाके नव्हते आणि 25-30 मशीनच्या मध्ये राहणार आहे. जंगलामधले बिबट्या, वाघ, अस्वल, रानकुत्री ह्याला न भीता हा माणूस जंगलात राहतो कसा? भेटायचं होतं त्याला आणि जंगलात प्रेम करणारा माणूस म्हणजे नोबेल पारितोषिक मिळालेल्या माणसाला भेटायला जावं ना असं आम्हाला शामराव वाटतं. चला आपण शामरावांची भेट घेऊया, कसं वाटतंय? हाची जाडे निरोप तेचा ये पंढरपुरात माये बाप, आणि निरोप झाडा माझ्या विठ्ठलाला. येडा साधू संत मेला मी काय सांगू देवा तुमा, आई बापाने काढलं बाळपण, पत्नीने काढलं तरुण पण, आता ने म्हातारे पण, पायी झाले वाकडी, हात झाले वाकडी, डोळे झाले घर घर फिराया लागले, कान झाले रे सरसर व्हाया लागले, आता मी काय करू देवा. दिवसभर काय करता मग? नाही गुरांची सवय ना, एक दोन गाई सोडल्या कोणी आल्या, त्यांना गावातले दोन बैल आहेत, होय अशी दोन चार गुरं आहेत. काय झालं? हा मशीनची आठवण येते. निसर्गाची निसर्गाची आठवण, निसर्गाची आठवण आली. कोणी ना माहिती सोडित नाही ना, आहे ना. मग तुम्ही त्या मशी बघायला गेलो होतो? काही नाही, कोकणात नाही गेलो गाडीने, एसटी. होय एकटे गेले होतं दोघं? नाही एकटाच, मी दोघं नाहीत नाही पण. पण मग तिथं इतक्या लांब किती चालला मग? तिथला एक सोपती होता ना सारखा, होय आमच्या पैकी खाली, त्याला घेऊन गेलो. मग त्याला पकडायची वेळ आणली, त्याला पसवला पळवला खाली. कुठे पकडायची वेळ आणली? व्यापारी थोडीने मग गेलो सामनी. होय काही नाही, ते गेलं मग मशी आल्या माझ्याजवळ. स्वतःवर नव्हे अजून ओळखतात मशी सगळ्या? पण तिथं किती वर्ष राहिला होता तुम्ही? पिढ्यानपिढी पिढ्यानपिढी तिथं राहिला म्हणून आठवण येते वय. म्हणले तुम्हाला वाईट वाटते ना तिकडून सोडलं ते? सगळ्याला वाईट वाटतं, जेवढा तिथे गेलाय ना आपला माणूस फिरणारे त्याला सगळ्यांना वाईट वाटतं. किती होते लोक तुम्ही? मी एकटाच बिराडा. नाही त्याच्या आधी किती लोक होते? आधी गाव होता 40-45. आता पंच गाव गेल्यावर तुम्ही किती वर्ष राहिला? काहीच म्हणजे किती वर्ष? आता 4 वर्ष आहे बाज आली हा कपडे. 1959 ना, 59 पासून तिथेच राहायचं? म्हणजे किती वर्ष? 59 पासून गाणं ना, हे आता किती आहे ती 4 म्हणजे 40 आणि हे 16 46 वर्ष तिथे दोघंच राहायचं तुम्ही? मी एकटाच, तर म्हातारी माझारी हाडचा पेशंट ना, एकटाच. मग ती काय करायचो मी, ती जनावर यायची ना, ते हुंबर हुंबरात लपून बसायचं आपण. पण इकडं मग खाली यायचं नाही पोराबाळात का? माणसात नाही मी जायचं असं का? आवडतच नाही माणसात, जायलाच आवडत नाही. गेलो होता का कधी? जातो ना मुंबई, जातो पुन्हा जातो. असे तुम्ही जर मित्र सिंहगडला नेतात एक भोसले म्हणून आहे पप्पू भोसले, करमतो का? नाही तिकडे आपली एक वस्ती, एक दिवस फक्त एक दिवस. तर सिंहगड बघायचा होता ना आम्ही, दाखवी लगेच निघून येत आहे. आपले लोक आहेत ना तिकडे, तिथे फक्त म्हशीच आहेत ना, दुसरी गुरं नाहीत? नाही आहे, तिसरे गाई आहेत ना, बैल आहे माझा देवाला तिकडं. अजून आहे? अजून आहे. हा मग त्याला आठवण येत असेल तुमची? मग बैल आहे पुन्हा, बैल एक सरला होता देवाला शंकरला, तो मी आला 40-50 वर्षांनी. 50 होय ना. पण त्या म्हशी तुम्हाला सांभाळायच्या तिकडं, काय करायचं? जाऊन हे करायचं असं आहे, अशा माणसाला जवळ येऊ देणार नाही. हो म्हशी
काय करायचं मग? गोल करायचं. गोल करायचं याचं डायरी का सांगावं येणार नाही. अच्छा, मान त्यांना काय वाटायचं ही माणसं वाईट असतील? वाईट म्हणजे मारणार माझ्या मालकाला. अच्छा, मशीनला पण वाईट वाटत असेल ना. मग वाईट म्हणजे शाणी जातात म्हशीची ना. जनावराची कोणत्याही जनावराची. कुठल्याही जनावराची? कुठल्याही जनावराची. काय वाघाची म्हणा असो सगळ्या जाती चांगल्या, पण माणसाची जात वाईट. या अजूनही ठोका. माणूस जितका वाईट सगळी जात चांगली आहे ना. आता हे एवढे आहेत ना म्हशी आहेत ना, ती येते मालक झोपतात. मी नाही का ते मला पळत पण नाही. एकट्याला कसं काय करमत पण? हा, माणसात नाही करमत. माणसात नाही करमत. चांगला माणूस असेल तर अशी चांगली माणसं असतील तर. हां, नाही तर असं बाकी. हां, नाही ना, माणसाचा संबंध ठेवत नाही. माणसाचा संबंध नकोच आहे. नकोच आहे. माणसं इतकं वाईटच कोण नाही. होय, मग असं काय काय करतो माणूस? माणूस काय करायचं करतो. हो, या जगात काय माणूस ठेवतोय? सगळी वाट लावून टाकतो. सगळी वाटच लागते. आता किती वय झालं तुमचं? आता वय तसे 87 आहे. 88. हां, पण माझं जन्मतारीख लिहिलेली. हां, कागदपत्र किती आहे? 59 मी चांगला सगळं कळत होतं ना मला. हे मिटिंग बिटिंग हे गाव उठायची ना, सगळं कळत होतं. आहे ना, भांडणं केली का कधी? मग भांडण ह्यांच्याशी फॉरेस्टवाल्यांनी कधी त्रास दिला? नाही दिला. माझ्या मुलांना तोंडात काही जाऊ दिलं नाही. होय ना, पण आम्ही नसलो पोरणा जम जेवण कोंबडी बिंबडी न्यायची. होय, आणि मग तिथं एवढं 40 वर्ष राहिलं तुम्हाला अन्न पाणी ते काय शेती करायचं तिथे? पूर्ण शेती करायचं. गुलाबाळ होते ना. मग शेती कुठं करायचं? तिथंच करायचं. हे घर कोणी बांधलं? कसं? कशाने बांधलं? तिथे बघा ना कशाने बांधलं. कधी कधी बांधलं? 3 वर्ष झाली बांधले त्याला. बांधू दे, राहूच देत नव्हते. अरे आंबालय मोठा दिसतो. त्याचं नाव मेहतांबा. काय? मेहतांबा. वासिक आंबा. मेहतांबा? कसला वास येतो? मेथीसारखा येतो. मेथीसारखा? पलीकडे वर्षी एक ट्रक आले होते. एक ट्रक भरला असता. होय, एक ट्रक भर आंबे आले होते. होय होय, मेहतांबा. मेहतांबा आता या वर्षी आले की आम्ही येतो. मेहतांबा खायला. नाही रांडीचे राहू देत नाही, पळाय बघतोय. होय ना, इकडे कुठे जाय? हे काय येते इथं नाचले गेले तुम्ही? हे कुंपळ. होय, कुंपळाला खायला इथं कोण खायला येतं? म्हणजे काय साईड सायडी खात्यात डुकर राहू देत नाही. डुकरं पण लई बघितले असतं ना. मग कळा काय बामणोळीला चाला बामणोळी. हो, तुमचे सारखा म्हणते तर आनंद कोणी घेत नाही. हो म्हणलो, मी समाधानी आहे. जन्मात माणसाला येऊन मी आनंद घेतलाय असा कुणी लुटला नाही. होय, उत्सर काढून चराच राहायचं. काय काय? हे खड्डा काढायचा आणि खड्ड्यात राहायचं. साधं काम आहे. रात उजळण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी. म्हणजे माणूस किस्त शहाणा असेल. म्हणजे तुम्ही असं खड्डा काढून त्यात राहायचं? होय, रात्रभर. मग रात्रभर जाल कुठे? इकडे ना गाव तिकडे ना गाव. का मध्ये कसं काय अडकला होता? मध्ये कसं अडक? जाणं येणं नको. किती लांब जायचं? जायचं म्हणजे जवळजवळ 1 दिवस खाली तिवऱ्याला. तिथनं मग गाडीने आणि 1 दिवस यायला. मग रस्त्यात कुठे रात्र? रात्र झाली की राहायचं तिथंच. ते मग कुठे झालं दिसणं म्हणजे बॅटरी ना फॅटरी. पण मग भीती नाही वाटत? आता वाटून काय सांगायचं. मग खड्डा खायचा. हे काय आहे, आयुष्य भरला की तो कधी कुठे मरणं येते. आता पुढे काय ते बोल आपलं. तुम्ही तुमच्यासारखं अजून कोण आहे इकडे? नाही. तुम्हाला मी बऱ्याच पायवारी केली, परिश्रम सगळं केलं, पण असा माणूस कोण नाही गावला. नाही ना, धारिष्ट वांधेरी वान माणूस. धारिष्टवान. वा, आणि मालदेवचा धान्यावान. मालदेवचा धान्यावान. वा, असा माणूस आहे ना.
तुम्ही इथं इकडं आल्यापासून काय प्राणी पक्षी बघितलं काय काय? मग काय बघितलं? सगळी बघितली, तिकडेपेक्षा इथे बघितली. काय काय? वाघ, अस्वल, बिबट्या. मोठा नाही बिबट्या बघितला? हा, रान कुत्री. बिबट्या किती वेळा बघितला? तो काय ते इथनं माझ्या पुढे येत नाही, कधीच नाही वासरून नेलं. पुढे असं झोपलेलं येतं, वासरून नेलं. वासरू गेले वर्षी खायचं. अरे बाप रे. तुम्हाला कळ, तुम्ही दिसलं का? तुम्हाला अगं दिसतं, दिसला म्हणजे काय नाही बघतो. नाही ताकद ना त्याला? अगत नाही रा, अगत. गाडी उचलून गायला कळलं का? नाही मग गायला कळलं ना. मग हो गेली गाय, गायला रपटली, माझं भुकटली. गाय पळाली तिथनं, तिथं नेलं. गाय पळाली ह्या वाडी वाडी, हिथं मी जे पाठीकडे आलो ह्याने नाही साथ दिला. मग तिथली होती गाय, तिकडे वाडा तू गेला नेवणा होता माझा चुलत. हां तिथे गेली, मग मी आपला आलो. ती आपली राहिली. तुझी गायच्या मागे लागला होता? नाही गाय त्याच्या वासावर, त्याच्या मागे लागली होती वाघाच्या आल्या बिबट्याच्या. अरे बापरे. अस्वल पण बघितलं? मग हे काय अस्वल? ऐकू, हे आपला गावठी कुत्रा. त्यांनी सोडवला गावठी कुत्र्यानं? कुठं कुठं हे केलं? मालदेवात. हो एकटं असवलं तुम्ही दोघंच? दोघे जाणार कोण आणणं नाही म्हणजे तुमच्या बायको नव्हती तेव्हा? नाही ती घरी. हो जाणार. मग कसं काय काय असवलं कुठं? अंग डायरेक्ट अंगावर आलं? डायरेक्ट अंगावर आली. पोराशी बसवली झाडाला. हां आणि घाबरला का नाही तुम्ही? घाबरले माणूस घाबरले. त्यावेळी काठी गेले, घ्यायची इसकून घेऊन फेकली, जाम टाकली. कुत्रा होता ना, त्याने इथनं जंगात येऊन काचकडे इथं धरल्या बरोबरची पुढे टाकली गेली. ऑइल्ला कुठला कुत्रा? माझा तू गेला कुत्रा. काय नाव होतं त्याचं? टिप्या. टिप्या नाव त्याचं. टिप्या होय. कसला कलरचा होता? तांबड्या कलरचा. अरे म्हणजे तुम्हाला वाचवलं त्याने म्हणा? मग कुत्रा सांभाळतो ना. आता पण आहे का? आता नाही, आता काय त्या लोकांनी पाहिजे घालून औषध घालून. काय काय औषध घालून मारलं? औषध घालून मारलं. कसलं औषध? आहे ना का दुश्मन? आहे ना घरी मला मारायचं काय त्याला काय होय ना? हां राहू नको का त्यांना काय त्रास? अशी माणसं येतात ना, चांगली माणसं यायची नाही. दुष्टच ना, दुष्टांना दुष्टच हवी. रावणाला कोण पाहिजे होतं? रामाला कोण पाहिजे होतं? सीतेला कोण पाहिजे होतं? आणि मंडोदरीला कोण पाहिजे होतं? कोणाला? मंडोदरीला. मंडोदरी? हां मंडोदरी रावणाची मोठी बाई, पहिली बायको. होय. आणि दुसरी कुठली? मग दुसरी काय ते मंडोदरी पहिली बायको. तुम्हाला रामायणाला माहिती दिसते? हां इंद्रजी काय ढगाळ लपून बाण मारणाऱ्या लक्ष्मणाला ढगा आडून मान ढग सोडून ढगा लपून मान मारणाऱ्या इंद्रजीत मंडोदरीचा पोरगा पहिली बायकोचा. होय. हे कुठे कुठे ऐकलं तुम्ही? मी हे ग्रंथ ऐकतो ना. हा ग्रंथ होय. आता आता नाही मला वाचता येत नाही ते, मी तसं ऐकत नाही कोणाला. होय. एकटं असलो कधी देवाशी बोलायचं का तुम्ही? बोलायचं देव कशाला म्हणले? आई वडील आणि देव मी लोकांना पण सांगतो. आणि पत्नी चांगली असली तर पत्नी, नाही तर मग ती गेली गत तिला. पण तुमची तर चांगली आहे ना? चांगली आहे ना? काढली गावात परवाची गेली. कालची वस्ती परवाची काढली. मोठ मध्ये थोडं केलं, घेऊन आली. काय घेऊन आली? जेवण. होय. आता इथं कोण जेवण देतो? इथं कोण आहे ना? पत्नीच आहे ना. नाही नाही ती नसल्यावर काय गावी? ती नसल्यावर काय नाही. मग जेवायचंच नाही? नाही नाही. काय बोलता? काही बोलू नका. पण जेवतच नाही. जेवायचंच मी एखाद्या करता येत नाही ना. मग जगायचं कसं? ते जगायचं एवढं तांदूळ घालायचं काय शरीराला करता येत नाही. काय नाही तो खायचा तीन चार दिवस. हे सगळं खातो नाही. हे खाता काय? ह्या दिवसात काय खाता? ह्या खायचं काय खायचं? कंदमुळच खायचं. कंदमुळ आहेत? आता नाही, आता बुडाली गेली. नाही तर कंदमुळच खायची. पण कुठल्या महिन्यात असतात कंदमुळं? असं काही नसतं. हो कुठं एखादा कांदा, एखादा फूल खायचं आणि पाणी प्यायचं. एकदाच दिवसभर काय मिळेल ते खायचं? काय मिळेल ते खायचं. हुंबऱ्या खायची, काही खाय. देव आवडतं ना शंकर. स
सर्वच एकच नाही ना, सर्व सगळं मिळून एकच देव, दुसऱ्या देवात काही हे जाती नाही, एक देव, एक देव, एक नियम, एक माणूस, श्री आणि पुरुषा दोनच आहे ना, बाकी जगात काही नाही, एक देव, एक स्त्री आणि एक पुरुष. निसर्ग हा नाही म्हणून आपण आहे ना, होय ना, निसर्ग म्हणजे सगळं, निसर्ग आहे म्हणून आपण, निसर्ग नाही की आपण संपलो.